नाशिकमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्यांवर नाशिक पोलिसांनी कारवाई केली आहे. मंगळवार 5 मार्चला शहरातील पाथर्डी रोड इंदिरानगर परिसरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे यांनी छापा पथक तयार केले. या पथकाने सापळा रचून शहरातील इंदिरानगर येथील कर्मा हिल क्रिस्ट या इमारतीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकला. यामध्ये आयशा कादरी, शुभम चव्हाण, विजयकुमार नायर, सुलेमान अन्सारी, अजय चव्हाण, रवी मुठाळ यासह 2 पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील चौकशीसाठी त्यांना इंदिरानगर पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय. याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे. काल इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील हिलक्रिस्ट बिल्डिंग पाथर्डी रोड या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असल्याबाबतची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने SCP शेखर देशमुख, PI शर्माळे इंदिरानगर, PSI पवार MIDC पोलीस स्टेशन व DBG अधिकारी कर्मचारी यांची टीम तयार करण्यात आली व सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला व छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असण्याबाबत माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि 2 पीडिता सध्या पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत. या ठिकाणी इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. भविष्यामध्ये देखील अशा कारवाया झोन 2 अंतर्गत सुरू राहणार आहेत. सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2 उपायुक्त मोनिका राऊत, अंबड विभागाचे पोलीस सहाय्यक उपायुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे, निखिल बोंडे, संदीप पवार यांच्या पथकाने केले. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.